जौबन मधुबन बेचैन कलियां तुम्हारे दरस की प्यासी गेली कित्येक वर्ष S&P बिल्डर्सचं नाव आहे मार्केटमध्ये. बिझनेसही चांगला चाललाय, प्रॉफिटही आहे. म्हणजे धनंजय सरदेसाई यांच्या मिसिंग होण्याच्या मागे त्यांच्या बिझनेसचं काही कारण असू शकत नाही. नसावं. नसावं म्हणजे तुम्ही शुअर नाही आहात? नो, म्हणजे आय मीन बिझनेसमध्ये काही टेन्शन नव्हतं. तुमच्या दोघांमध्ये काही वाद नाही? काही मतभेद? हो, मतभेद होते. आता दोन माणसं एकत्र आली की त्यांच्या स्वभावामुळे थिंकिंगमुळे मतभेद असणारच. पण मतभेद जरी असले तरी त्याच्यावर सोल्युशनही असायचं. आणि आमचे डिसिजन्स मात्र एकमताने व्हायचे. धनंजय खूप स्पोर्टिंगली घ्यायचा आहे. अहो, म्हणून तर आमची पार्टनरशिप इतकी वर्ष चालली आहे ना. धनंजय सरदेसाई मिसिंग होण्याआधी तुमचं काही बोलणं झालं होतं का त्यांच्याशी? हो, आदल्या दिवशी आम्ही आमच्या नवीन स्कीम विषयी मीटिंग घेतली होती. काही फिनान्शियल गोष्टी सॉर्ट आउट करायच्या होत्या. नवीन स्कीम काय एक्झॅक्ट? खूप मोठा प्रोजेक्ट आहे. धनंजयचं ड्रीम प्रोजेक्ट आहे असं म्हणायला हरकत नाही. खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. शेलार सर, त्यांच्या स्कीमच्या डिटेल्स ह्यांच्याकडून घ्या. येस सर. मिस्टर पटवर्धन, तुमच्या घरी कोण कोण असतं? मी आणि माझा मुलगा. माझी पत्नी नाही आहे या जगात. 8 वर्षापूर्वीच गेली. सो मी आणि माझा मुलगा. आणि विकी यार, विकी तुला कळतंय का बाहेर पोलीस आलेत? सो व्हॉट? राणी, काही होत नाही. होतं सगळं मॅनेज. आय नो दॅट, पण आता तू माती खाऊ नकोस. व्हॉट राणी, अगं काय झालंय तुला? तुला माहितीये मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. तुला कळतंय का बाहेर पोलीस आलेत? आणि तो अजय ठाकूर आहे. कोण आहे अजय ठाकूर? तू त्याला कॅज्युअली घेऊ नकोस. आपली एक छोटी चूक आपल्याला खूप महागात पडू शकते. फॉरगेट इट यार. अगं, इतके दिवस विचार करून तूच प्लान बनवलास ना सगळा, आणि संपवलं आपण त्या धनंजयला. भिंतींना सुद्धा कान असतात. तू जा ना यार इथून. नाही, मी नाही जाणार तुला सोड. अरे, एवढाही कंट्रोल नाही आहे का तुझा स्वतःवर? मी एवढी केस क्लोज होऊ देत, मग आपण आहोतच ना दोघेच. आणि पण त्याला खूप वेळ आहे अजून. पेशन्स बेबी, पेशन्स ऑलवेज वर्क्स बेबी. मी किती वेळा सांगितलंय? हो, कळतंय मला. पण अगं, मी तुला नाही भेटलो, तुझ्याशी नाही बोललो तर नाही चैन पडत मला. आधी तो धनंजय होता म्हणून आपल्याला भेटता नाही यायचं, आणि आता तो नाही आहे तर भेटता नाही आहे. मी कधी नाही म्हटलंय का? बरं, तू आत्ता मला नाही भेटलीस तर रात्रभर माझ्यासोबत व्हिडिओ चॅट तरी करशील ना? तुला उरलेलं आयुष्य जेलमध्ये घालवायचं आहे की माझ्यासोबत? ऑफकोर्स तुझ्यासोबत. मग मी सांगितलेलं ऐकायचं. बाहेर नोकर चाकर आहे.
तुझ्या डॅडची बारीक नजर आहे आणि आता तो अजय ठाकूर पण आला. वा, त्या अजय ठाकूरचं खूपच कौतुक करतेस तू. जेलस? हो, मला नाही आवडत तू माझ्यासमोर कुठल्याही दुसऱ्या माणसाचं नाव घेतलेलं. आय नो, म्हणूनच सांगते काही दिवस थांब, एवढा इम्पेशंट होऊ नकोस ना. विकी, मला ना आता तुझीच भीती वाटायला लागली. माझी का? ते नंतर बोलू, तू जा ना प्लीज. नाही, सांग मला. विकी, तू असाच वागत राहिलास ना तर पहिला डाऊट तुझ्यावर येणार. हे तू मला नको सांगू, त्या तिवारीला सांग. माझ्यासमोर येऊ दे पोलिसांना, कसा गुंडाळतो बघ त्यांना. तू स्वतःहून काही बोलू नकोस. पोलीस विचारतील तेवढ्याच प्रश्नांची उत्तरं दे आणि एवढंच कर माझ्यासाठी. ठीक आहे, जातो मी. गुड बॉय. मला पण अजय ठाकूरला रिसीव्ह करायला जायचं. ओके, हा पण मी नंतर येईन. विकी, आता मी खरंच रागवे ना तुझ्यावर आणि बोलणार पण नाही. प्लीज प्लीज डोंट ट्राय. हे असं करू नको ना प्लीज. तुला कळतंय का, त्या अजय ठाकूरनी माझ्या बेडरूम मध्ये तुला बघितलं ना, तर सगळं संपलं विकी. बरं, टेक केअर, बाय. बाय बेबी. बाय. नाही देणार पॉवर ऑफ अटॉर्नी. जा बघ, अवघड जाईल. काय करशील तू? ड्रिंक संपवत. मिस यू धनंजय. शरद, संगीता, शरद. यस मॅडम. शरद कुठे? इथेच होता आता. शरद मॅडम. किती वेळा हाक मारायची? सॉरी मॅडम. व्हॉट सॉरी? मॅडम, साहेबांची स्टडी रूम आवरत होतो. हाक मारल्यानंतर हातातली सगळी कामं टाकून इकडे यायचं हे किती वेळा सांगायचं? बाहेर पोलीस आले. काय, पोलीस कशासाठी आलेत? संगीता, एवढं रिॲक्ट होण्याची गरज नाहीये. तुमचे साहेब अजून घरी आले नाहीये, फोन नाहीये, काही पत्ता नाहीये, म्हणून पोलीस कंप्लेंट केली आहे मी. त्याच्या चौकशीसाठी आलेत. ओके, खूप बोलायचं असतं ना संगीता तुला, आता थोबाड बंद ठेवायचा. आणि शरद, त्यांच्या समोर काहीही बोलायचं नाही. मी आतमध्ये. पण मॅडम, एक विचारायचं होतं. लवकर. साहेब गेले कुठे? Thank you.
काय विचारलंस? एक की साहेब कुठे गेलेत? तुला काय करायचंय? कोण आहेस तू? मला काळजी वाटली म्हणून विचारलं. धनंजय सरदेसाईंची बायको आहे मी. मी बघेन मला काय करायचंय ते. तू काळजी नको करूस. मॅडम जाऊ दे ना, मी सांगते त्याला. आणि तू ग इथे इथे ये समोर माझ्या. दोघही मिळून गॉसिपिंग करता ना माझ्याविषयी? नाही मॅडम. शट अप. तुमचा कोणावर संशय? संशय असा नाही. तुमचा एवढा मोठा बिझनेस आहे, तुमचे बिझनेस रायव्हल्स असतील, पॉलिटिकल सर्कलमध्ये काही प्रेशर? बिझनेस म्हणल्यावर या सगळ्या गोष्टी आल्याच, पण धनंजय या सगळ्या गोष्टी अगदी करेक्ट हँडल करायचे. त्याचा पी आर खूप चांगला होता. माझा मुलगा निघूया. एक मिनिट, काय करतोस रे तू? मी स्टडी सुरू आहे, नंतर मला जॉईन होणार आहे. थँक्यू मिस्टर पटवर्धन, आम्हाला काही मदत लागली तर आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. हो शुअर शुअर. विकी कुठे होतास? डॅडा यू आस्क टू मच. चला निघूया. चला पण मी काय म्हणते सुरवे? इकडे बघा. कदम काय साहेब? नाव काय रे तुझं? शरद. कामाला इथे. मॅडम कुठे आहेत? आहेत आता. बोलाव त्यांना. हा बोल. मॅडम पोलीस आलेत. आलेच. नाव? संगीता. किती वर्ष झाली काम करतेस इथे? 3 वर्ष झाली. शरद. हा. पर मॅडम आणि साहेबांचं काही भांडण? थँक्यू. घ्या पाणी घ्या. नाही नको.
साहेबांचं आणि मॅडमचं काही भांडण होतं का? नाही. त्या दिवशी झालं होतं का? हॅलो मिस्टर अजय ठाकूर, उभे का तुम्ही? प्लीज बसा. त्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? नेहमीप्रमाणे ते ऑफिसला निघाले होते. माझा शॉपिंगचा प्लॅन होता म्हणून मी त्यांना फोर्सही करत होते, पण त्यांच्या काही महत्त्वाच्या मीटिंग्स होत्या म्हणून ते ऑफिसला पोहोचल्यावर तुमचा काही कॉन्टॅक्ट? कामात असल्यावर ते माझा फोन रिसीव्ह नाही करत. तुम्ही त्यांना दिवसभरात फोन ट्राय केलात? त्यांना डिस्टर्ब केलेलं चालत नाही ना. निघताना काही तुम्हाला सांगून गेले होते का कुठे चाललेत वगैरे? नाही. मी तुम्हाला हा प्रश्न आधी पण विचारलाय, पुन्हा विचारतो, तुमचा कोणावर संशय आहे? आणि माझं उत्तर आजही तेच आहे, नाही. बिझनेस लॉबीत कोणाबरोबर वैर? आता बिझनेस म्हटल्यावरती कॉम्पिटिशन आहेच, पण वैर म्हणत असाल तर मला नाही वाटत त्यांचं कोणाशी वैर होतं. ओके, आम्ही आमच्या पद्धतीने तपास सुरू केला. कधीपर्यंत कळेल? आय मीन मला माहिती आहे तुम्ही डेडलाईनच्या आधीच केसेस सॉल्व्ह करता, पण मला खूप काळजी वाटते त्यांची म्हणून विचारलं. डोंट वरी, लवकरच तपास पूर्ण होईल, चौकशीसाठी तुम्हाला बोलवूच. चालेल. हे दोघं इथेच असतात? हो, शरदची फॅमिली गावी असते त्यामुळे तू इथेच असतो. यांचा खूप विश्वास आहे शरदवर. काय रे, तुला काही कल्पना साहेब कुठे गेले असतील? नाही साहेब, मला नाही माहिती. येतो. तुमचा मेसेज मिळाला मला, काही इन्फॉर्मेशन असेल तर मी नक्की कॉल करेन. ऑफकोर्स. राणी सरदेसाई, माझा भाऊ कुठे? आपण? मी मीरा, मीरा सरदेसाई, धनंजय सरदेसाईंची बहीण. माझा भाऊ बेपत्ता आहे असं मला कळलं. मला कोणी काही सांगण्याची तसदी घेतलेलीच नाही. आणि कसं सांगणार, पण धनंजयच्या बाबतीतली प्रत्येक गोष्ट मला कळायला हवी. आजपर्यंत माझ्यापासून खूप गोष्टी लपवून ठेवण्यात आल्या आहेत. मला बाजूला सारण्यात आलंय, अगदी माझ्या भावाला माझ्यापासून दूर करण्याचाही प्रयत्न झालाय. मी सगळं शांतपणे सहन केलं फक्त धनंजयचा विचार करून, पण आता मी नाही शांत बसणार. मी इथे आलीये फक्त धनंजयसाठी, त्याला काही होता कामा नये म्हणून. मीरा, मी तुला कळवणारच होते, पण पण काय, पण तुला ते तितकं महत्त्वाचं नाही वाटलं? नाही, तसं नाही, सगळं इतकं अचानक घडलं आणि मी त्याच गडबडीत होते म्हणून कळवायचं राहून गेलं. खरंच अचानक? तुझ्यासाठी हे सगळं अचानक होतं? म्हणजे? तुला चांगलं माहिती आहे राणी मला काय म्हणायचंय ते. मीरा, मला इथे वाद नकोय. मीही इथे वाद घालायला आले नाहीये राणी. मी इथे आलीये फक्त माझ्या भावासाठी, आणि त्याला काही होता कामा नाहीये. मॅडम, धनंजय सरदेसाईंचा शोध आम्ही घेतोय. पण कुठे आणि कसा? एक्सक्यूज मी मॅडम, आम्ही आमच्या प्रोसिजर प्रमाणे केस सॉल्व्ह करू.
धनंजय सरदेसाईंबद्दलची चौकशी आम्ही करतोय. त्यांच्याबद्दलची सगळी माहिती हातात आली की सगळे धागेदोरेही हातात येतील आणि मग धनंजय सरदेसाईंपर्यंत पोहोचायला फार वेळ लागणार नाही. आणि मग ह्याच्या मागे काय कारण आहे आणि कोण आहे कळेल लवकरच कळेल. अहो गुन्हेगार तुमच्या समोर आहे. हो राणी, राणीला विचारा धनंजय कुठे. ती तुम्हाला सगळं सांगेल इन्स्पेक्टर, कारण तिला सगळं माहितीये. तिनेच सगळं केलंय इन्स्पेक्टर. गुन्हेगार तुमच्या समोर आहे.